नमस्कार. राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर आज सकाळी सकाळीच एक अर्जंट काम आलंय, कारण आम्हाला लवकरच इथं टमाटे लावायचे आहेत. आम्ही वावर पण तयार केलेले आहेत, सऱ्या वगैरे पाडून झालेल्या आहेत. तर आत्ताच आंब्यावरचं ठिबक आम्ही खाली उतरून आणलं, बघा सगळं पहिलवलं. आणि आता हे पसरायचं काम सुरू आहे, नळ्या पसरायचं. तर त्यासाठी आधी यासाठी पसरवत आहेत की उन्हाळ्यामध्ये माती आधीच खूप कडक झालेली आहे सगळी, आणि रोप जर लावलं तर आधीच उष्णता आणि त्याच्यामध्ये तर ते खराब होऊन जाईल, जळून जाईल. तर त्यामुळं आधी नळ्या पसरून त्यामध्ये 2-4 दिवस पाणी सोडायचं आहेत, आणि त्या पाणीमध्ये माती अशी ओली झाली का ओली सर, त्यानंतर नर्सरीतून आणून रोपं लावायचे, कारण मग ते खराब नाही होणार. आणि अजून 2-4 दिवस 7-8 दिवसात वातावरण पण एकदम थंड होऊन जाईल. तर त्यासाठी आज नळ्या पसरायच्या, तर चला फटाफट पसरून घेऊया. आणि बऱ्याच महिन्यापासून हे झाडावरती आम्ही ठिबक गोळा करून ठेवलं होतं, कारण काही कामच नव्हतं त्याचं. तर आता टमाटर लावायचे तर म्हणून काढायचं काम सुरू केलं आहे, खाली शेतात पांगायचे म्हणून आता. आणि या ठिबकच्या नळ्या अशा झाडावर ठेवल्या तर व्यवस्थित राहतात आणि खराबही होत नाही त्यामुळं. आणि अशा सुंदर अशा वातावरणामध्ये खूप पक्ष्यांचा बी किलबिलाट छान आवाज येतोय. तर आता हे ठिबक खाली काढून घ्यायचे, तर खालून तर काही काढता येणार नाही, मग वरती जाऊन काढून देईल ते. आणि मग आम्ही शेतामध्ये पसरवून घेणार आहोत आज, कारण ठिबक पसरवून त्यामध्ये पाणी सुरू करून देणार आणि नंतरच झाड लावणार. डायरेक्ट इतक्या कडक मातीमध्ये झाड लावलं तर ते जळून जाईल, म्हणून त्याला असं आधी माती ओली करून घ्यायची. 2-4 दिवस ठिबक चालू करणार आधीच, तर त्यासाठी पाईप काढून घेतो खाली. आणि भरपूर आहेत पण आम्हाला 10-12 गुंठेच लावायचे, तर पटकन काढून आणि पटापट पांगायचे. तर त्याला बघूया आता पुढचं. मग अशा पद्धतीनं आम्ही ठिबक पसरायला सुरुवात केली आणि एक एक करून सगळे ठिबकच्या पाईप आम्ही पसरवून घेतले. आणि कृष्णाला पण खूप मजा यायची, इकडून आम्ही आडी पडू नये म्हणून असं त्याला झटका मारायचं होतो, कारण किती दिवसापासून रोल करून ठेवलेले आहेत. तर ऊन पडलंय, तहान लागली आहे, आधी डिअरनं पाणी आणलंय. अरे बापरे, इतकी शेवा. हा थँक्यू. कृष्णा आला बिचारा पळत उन्हातून, पाणी प्यायचं भाऊ पण थोडं पैसे 2 मिनिटं लगेच पाणी पिलं. अरे थांब इकडं आम्ही तबी बघ.
तर अशा पद्धतीनं आम्ही आमचं सगळं ठिबक पसरून घेतलंय. होणार आहे आधी तिने हेल्प केली का बरं? कारण की मी जोके खेळत होते. हे बघा पूर्ण पसरून झालंय दिसतंय. या टोकापासून तर त्या टोकापर्यंत आम्ही खूप जास्त नाही लावत आहे ना 15 सऱ्याच, कारण मार्केट कमी जास्त जरी झालं ना तर मग बरं असतं. नंतर बाकीची गोबी लावणार. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे 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 राधे.